a misogynist man who can give a flying kiss aisi garima vihin aacharan ko is desh ke sadan mein kabhi nahi dekha gaya। मोदी पदनाम प्रकरण हिन्नेलेयल्लि संसत् सदस्यदिंद अनर्हगोंडु सूरत् हाईकोर्ट्न तीर्पिनिंद शिक्षेगोळगागि बळिक सुप्रीम कोर्ट् मध्यंतर तडेयाज्ञे परिणाम मत्ते लोकसभे सदस्यत्व अर्हगोंडु सोमवार मुंगारु अधिवेशनदल्लि भागियागिद्दंत वैनाड् एंपि राहुल् गांधियवरु बुधवारद कलापदल्लि अक्षरशः सिडिदेद्दंतित्तु। मणिपुरदल्लिन हिंसाचार हेण्णु मक्कळ बेत्तले मेरवणिगे अत्याचार कोले प्रकरणगळन्नु उल्लेखिसि आर्भटिस तोडगिदाग बीजेपी पाळिदल्लि नडुक उंटु माडुवंतित्तु। मणिपुरदल्लि भारत मातेय हत्यायागिदे अल्लि कानूनु सुव्यवस्थे हाळागि होगिदे इदन्नेल्ल प्रधानि नरेंद्र मोदी सरकार नोडुत्ता कुळ्तिदे अंत टीकिसुव मूलक बीजेपि नेतृत्वद एनडीए सरकारवन्न हिग्गामुग्ग तराटेगे तेगेदुकोंड रीति एल्लरु मेच्चुवंतित्तु। अपनी मां की हत्या की बात कर रहा हूं, मैं मणिपुर में अपनी मां की हत्या की बात कर रहा हूं, मैं आदर से बोल रहा हूं, आपने मेरी मां की हत्या की मणिपुर में। एक मेरी मां यहां बैठी है, दूसरी मां को आपने मणिपुर में मारा है। और हर रोज जब तक आप हिंसा को बंद नहीं करोगे तब तक आप मेरी मां की हत्या कर रहे हो। हिंदुस्तान की सेना मणिपुर में एक दिन में शांति ला सकती है, हिंदुस्तान की सेना का प्रयोग नहीं कर रहे हो, क्योंकि आप हिंदुस्तान को मणिपुर में मारना चाहते हो। तो अगर नरेंद्र मोदी जी हिंदुस्तान की आवाज नहीं सुनते हैं, अगर हिंदुस्तान के दिल की आवाज नहीं सुनते हैं, तो किसकी आवाज सुनते हैं? दो लोगों की आवाज सुनते हैं। किसकी आवाज सुनते हैं? किसकी आवाज सुनते हैं? इसलिए सुनते हैं। नो, एक गलत तरीका मान्य सदस्य, देख लीजिए गलत तरीका है। अडानी जी के लिए मोदी जी ने क्या काम किया है देख लीजिए। आप ये पहले आप गलत तरीका आपका सोमवार मंगलवार सेरदंते एरडु दिनगळ काल लोकसभे कलापदल्लि पाल्गोंडिद्दरु स्थीमित मातिगे सीमितगोंडंतिद्दंत कांग्रेस नायक बुधवार एंदिनंते आरंभगोंडंत कलापदल्लि ಕೇಂದ್ರದ ವಿರುದ್ಧ ನಿಲುವಳಿ ಸೂಚನೆಯ ಪ್ರಸ್ತಾಪದ ಮೇಲೆ ನಡೆದಂತ ಚರ್ಚೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಮಾತನಾಡಿದಂತ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರ ಈ ಮೊದಲಿನ ವರಸೆಯೇ ಬದಲಾದಂತೆ ಕಂಡುಬಂತು। ಜೋ ಆಜ್ ಜೋ ಮೇರೆ ಬಿಜೆಪಿ ಕೆ ಮಿತ್ರ ಹೇ ಆಜ್ ಆಜ್ ಆಪ್ಕೋ ಡರ್ನೆ ಕಿ ಜರೂರತ್ ನಹೀ ಡರೋ ಮತ್ ಕ್ಯೂಂಕಿ ಆಜ್ ಜೋ ಮೇರಾ ಭಾಷಣ ಹೇ ಡರೋ ಮತ್ ಔರ್ ಆಪ್ ಡರೋ ಮತ್ आज कोई घबराने की जरूरत नहीं है। आज मैं अपना भाषण मेन जो भाषण है वो अदानी जी पे नहीं बोलने जा रहा हूं। आप छोड़िए तो आप रिलैक्स कर सकते हैं, आप शांत रह सकते हैं, क्योंकि मेरा भाषण आज दूसरी डायरेक्शन में जा रहा है। रूमी ने कहा था जो शब्द दिल से आते हैं वो शब्द दिल में जाते हैं। तो आज मैं दिमाग से नहीं बोलना चाह रहा हूं, मैं दिल से बोलना चाह रहा हूं। और मैं आज आप लोगों पर इतना आक्रमण नहीं करूंगा। मतलब एक दो गोले जरूर मारूंगा,
मगर इतना नहीं मारूंगा। केंद्र सरकार दा वंदंदु तप्पुगळन्ना सरकार दा वैफल्यगळन्ना एळे एळेयागि बिडिसिट्ट राहुल ಸಿಡಿಸಿದ ಒಂದೊಂದು ಆರೋಪಗಳು ಸಿಡಿಗುಂಡಿನಂತೆ ಸ್ಫೋಟಿಸಿದ್ವು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಪಾಳ್ಯದ ಸಂಸದರು ಗದ್ದಲ ಎಬ್ಬಿಸಲಾರಂಭಿಸಿದರೆ ಇತ್ತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನೇತೃತ್ವದ ಇಂಡಿಯಾ ಒಕ್ಕೂಟ ಮೇಜು ಕುಟ್ಟುವ ಮೂಲಕ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರನ್ನ ಹೊರದುಂಬಿಸಿದ್ರು. ಅಲ್ಲದೆ ರಾಹುಲ್ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಮೊನಚಾದ ಮಾತಿನ ಈಟಿಯಿಂದ ಕೇಂದ್ರವನ್ನ ಇರಿತಿದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸದಸ್ಯರು ಶೇಮ್ ಶೇಮ್ ಅಂತ ಮುದುಲಿಸ್ತಾ ಇದ್ರು. ಈ ವೇಳೆ ಮತ್ತೆ ಆಡಳಿತ ಪಕ್ಷ ಮತ್ತು ವಿರೋಧ ಪಕ್ಷಗಳ ಸದಸ್ಯರ ನಡುವೆ ಗದ್ದಲ ಕೋಲಾಹಲ ಉಂಟಾಯಿತು. ಲೋಕಸಭಾಧ್ಯಕ್ಷ ಓಂ ಬಿರ್ಲಾ ಅವರು ಸದನವನ್ನ ಸರಿದಾರಿಗೆ ತರುವಲ್ಲಿ ಸುಸ್ತಾಗಬೇಕಾಯಿತು. ಆದರೆ ಕೊನೆ ಕೊನೆಗೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಮಹಿಳಾ ಸಂಸದರಿಗೆ ಫ್ಲೈಯಿಂಗ್ ಕಿಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಆರೋಪಿಸಿ ಬಿಜೆಪಿ ಸದಸ್ಯರು ಗದ್ದಲಕ್ಕೆ ಮುಂದಾದ ಪ್ರಸಂಗ ನಡೆದು ರಾಹುಲ್ ಅವರು ಅಷ್ಟು ಬೋರ್ಗರ್ತವನ್ನ ಕೊಚ್ಚಿಕೊಂಡು ಹೋಗುವಂತೆ ಮಾಡಿತು. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಹಾರುವ ಮುತ್ತು ಕೊಟ್ಟು ತಾವೊಬ್ಬ ಮಹಿಳಾ ದ್ವೇಷಿ ಎಂಬುದನ್ನು ಸಾಬೀತು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲದೆ ಸದನದ ಘನತೆಗೂ ಮಸಿ ಬಳಿದಿದ್ದಾರೆ. ಇದು ಅವರ ವಂಶದಲ್ಲಿರುವಂತಿದೆ ಅಂತ ಸಚಿವೆ ಸ್ಮೃತಿ ಇರಾನಿ ಗಂಭೀರ ಆರೋಪವನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಏಕ್ ಬಾತ್ ಪರ್ ಮೇ ಆಪತ್ತಿ ಅಭಿ ದರ್ಜ್ ಕರ್ತಿ ಹೂ ಅಧ್ಯಕ್ಷ ಜೀ ಕಿ ಜಿನ್ಕೋ ಆಜ್ ಮುಜ್ಸೆ ಪಹಲೆ ವಕ್ತವ್ಯ ದೇನೆ ಕಾ ಅಧಿಕಾರ ದಿಯಾ ಗಯಾ ಉನ್ಹೊನೆ ಜಾತೆ ಜಾತೆ एक अभद्र यहां पर लक्षण के दर्शन दिए. इट इज ओनली अ मिसोजिनिस्टिक मैन हु कैन गिव अ फ्लाइंग किस टू अ पार्लियामेंट विथ सीट्स फीमेल मेंबर्स ऑफ पार्लियामेंट. ऐसी गरिमा विहीन आचरण को इस देश के सदन में कभी नहीं देखा गया. ये उस खानदान के लक्षण है याद सदन में देश को पता चले. ಮತೂರ್ವ ಸಚಿವೆ ಶೋಭಾ ಕರಂದ್ಲಾಜೆ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಮಹಿಳಾ ಸಂಸದರು ಲೋಕಸಭೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಅಸಭ್ಯವಾಗಿ ವರ್ತಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಆರೋಪಿಸಿ ದೂರನ್ನ ದಾಖಲಿಸಿದಂತ ಬೆಳವಣಿಗೆ ನಡೆದಿದೆ. ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಬ್ಯೂರೋ, ಪಬ್ಲಿಕ್ ನೆಕ್ಸ್ಟ್, ಬೆಂಗಳೂರು.